संपूर्ण जगासाठी युनायटेड नेशन्सने निश्चित केलेल्या 17 शाश्वत विकास लक्ष्यासह भविष्यातील शहरांसाठी आवश्यक असलेल्या कल्पनांवर चर्चा करणे आणि त्यासाठी उपाययोजना यासंबंधी MIT मध्ये 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शैक्षणिक, संशोधन, औद्योगिक, वैज्ञानिक आणि शहरातील नामवंत राजकीय मंडळींना एकत्र आणून त्यांचे अनुभव आणि संशोधनाच्या परिणामांची चर्चा करण्याची आवश्यकता आहे. शाश्वत ऊर्जा आणि शहरांशी संबंधित व्यवहारावर आवश्यक तोडगा काढण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. आत्तापर्यंत शेरगी, फ्रान्स, टेटुआन, मोरोक्को, क्वीन विद्यापीठ, कॅनडा, इतर ठिकाणी अशा विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेद्वारे अनेक शहरी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम याला कसा आळा घालता येईल या संदर्भात चर्चासत्रे होणार असल्याची माहिती MIT च्या अधिष्ठानी दिली आहे. ह्या कॉन्फरन्सचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं जे लेटेस्ट गोष्टी आहे की ज्या आता आपण बरेच प्रॉब्लेम फेस करतो त्या रिलेटेड आपण रिलेटेड टू क्लायमेट इम्पॉर्टंटली एनर्जी आणि सिटी ह्या तिन्हींच्या गोष्टींचं क्लब करत आहोत. तर यामध्ये आपण टोटल 7 ट्रॅक्स कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अक्रॉस ग्लोब 170 पेपर्स आपल्याला रिसीव झालेले आहे आणि यामध्ये अराउंड 35 पेपर्स असे आहे की जे इंटरनॅशनल डेलिगेट्स इथे येऊन आपल्या इंडियामध्ये येऊन पुण्यामध्ये येऊन MIT मध्ये येऊन प्रेझेंट करणार आहे. बाकीचे जे आहे अक्रॉस इंडिया अराउंड आपण 17 स्टेट्स कव्हर केलेले आहे इंडियामधले. त्यामध्ये लोक इथं येणार. म्हणजे सांगायचं म्हटलं तर ही ट्रूली इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. ही कॉन्फरन्स जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे जी आम्ही MIT EDT Institute प्रांगणात 18 ते 20 डिसेंबरमध्ये ऑर्गनाईज करत आहोत. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की सध्या जे वातावरण आहे ते वातावरण इतकं दूषित होत चाललं आहे आणि त्या दूषित वातावरणामुळे जी ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफवर जो परिणाम होत आहे तो क्वालिटी ऑफ लाईफवर जो परिणाम आहे तो अतिशय काळजी करण्यासारखा असल्यामुळे सर्व दृष्टीने काहीतरी वेगळा प्रयत्न केला पाहिजे. आणि या कॉन्फरन्सचं जे नाव आहे की सिटीज ऑफ फ्युचर आणि एनर्जी म्हणजे मराठीत म्हणायचं म्हणजे ऊर्जा आणि भावी काळातले शहराची जी क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यावर ही कॉन्फरन्स परिषद आहे. आणि त्या दृष्टीने ह्याच्या वेगवेगळे जे 7 विषय याच्यात मांडलेले आहेत ते विषय पूर्णतः क्वालिटी ऑफ लाईफ ला बदल घडून आणण्यासाठी ते विषय मांडले जात आहेत.